नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण कोपरबाईचा पेपर पॅटर्न अगदी सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगण्याचा माझा प्रयत्न आहे त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नवीन बघणारे असतील तर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओच्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर आपण कार्डशीट पेपरवर कोपरबाई कशी काढायची हे अगदी सोप्या भाषेत बघूया तर आपण हा कार्डशीट पेपर घेतलेला आहे त्याची आपण डबल घडी घेऊया डबल घडी घेऊन घेतली त्याची सर्वप्रथम आपण ब्लाऊजची म्हणजे बाहीची जी उंची असते ती घेऊया तर अकरा ही बाहीची उंची घेतली आहे आणि त्यानंतर शिवण मार्जिन अस्तरचे असले तर एक इंच शिवण मार्जिन आणि विदाऊट अस्तरची असली तर दीड इंच अंतर सोडून आणि मग उंची टाकायची तर या पद्धतीने ही ब्लाऊजची उ बाहीची जी उंची असते ती आपली समजावून सांगितलेली आहे त्यानंतर आपण जी आपण बाहीचा छातीचा चौथा चा चा घेत असतो म्हणजे छत्तीस छातीचं बाई ब्लाऊजचं आपण घेतलं तर त्या छत्तीस छातीचा चौथा बाहीची घडी घेण टाक टाकून घेतो म्हणजे घेतोच ती बाहीसाठी तर त्या या कोपरबाईसाठी थोडं वेगळं माप टाकायचं आहे तर छत्तीस छातीचा चौथा म्हणजे नऊची घडी येते तर नऊची घडी न घेता आपण त्याच्यात वेगळा बदल करूया पट्टीने आपण अंतर जोडून घेऊया म्हणजे तुम्हाला समजेल तर आपण ही नऊची घडी न घेता त्यामध्ये त्या नऊच्या घडीमध्ये एक इंच कमी करायची म्हणजे कोपरवाईचं माप अगदी परफेक्ट आणि तंतोतंत जोडले जाते कमी येत नाही आठ इंच अंतर घेतले दोघी बाजूने आणि हे अंतर जोडून घ्यायचे अंतर जोडून घेतले आपण म्हणजे मापे टाकण्यासाठी सोपे जाते तर हे अंतर आपण चार घेणार म्हणजे कोपरवाईसाठी हे अंतर म्हणजे नऊ इंचच्या पुढंबाही असली अकरा साडे अकरा बारा तर चार अंतर घ्या म्हणजे कुठंही तुम्हाला मोजमाप करायची गरज नाही तर या पद्धतीने चार इंच घ्या आणि त्यानंतर जी आठ सात सहा सा, सा, इंच जे असेल तर साडेतीन घ्या म्हणजे जे पुढचा भाग असतो तो व्यवस्थित बसतो गोलाईमध्ये बसतो जो कोपरबाही म्हटलं की आपला व्यवस्थित गोल येतो ही साडेतीन इंच यासाठी घ्यायची आणि पाचच्या नंतरची जी बाई असेल तर अडीच अंत अडीच घ्या म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये समजून सांगणारच आहे मी पण या व्हिडिओमध्ये थोडं तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे आणि बाईची घडी घेत असतो आपण हे माप जास्त अडीच घ्या म्हणजे तुम्हाला बाई ओढल्यासारखं होणार नाही आणि अंतर कमी झालं की बाई ओढल्यासारखी येते ही बारा इंचची घेतलेली बाही एक इंच अंतर सोडून द्यायचे नेहमीप्रमाणे आणि डायरेक्टली आकार दिला तरी चालेल बाहीला बाहीला काही फरक पडत नाही पण तुम्हाला समजावे यासाठी तिरकश्रेष देऊन घेतली त्याचा मध्य केला या, या पद्धतीने काढली तरी चालते आणि डायरेक्टली आकार दिला तरी चालतो मी डायरेक्टली आकार देत असते पण तुम्हाला समजावे यासाठी हा आकार मी देऊन घेते हे आकार आपण पेपर पॅटर्नवर काढत असतो जे ब्लाऊज पीसवर आपण आकार टाकलं टाकला की म्हणजे तो तसाच तसा येत नाही शिवण करताना थोडाफार बदल होत असतो त्यामध्ये तर आपण तेव्हा थोडा बदल करून घ्यायचा आहे शिवण करतानासुद्धा तुम्हाला समजावले जाईल तर कशा पद्धतीने ही बाही जोडायची मी डायरेक्टली आकार देऊन आणि हे कट करत असते तर आपली ही बाही सोप्या भाषेत तुम्हाला समजावून सांगितलेली आहे ती कट करून घेऊया कट करताना मागील भाग कट करायचा आहे मग पेपर उलगडून घ्यायचा आहे आणि मग पुढचा भाग कट करायचा आहे पुढचा भाग कट करून घ्यायचा आहे तर ही बाई तयार झालेली आहे आपली कोपर बाही अगदी सोप्या पद्धतीत आणि नक्की तुम्ही ट्राय करून बघा कुठेही कमी पडत नाही शिवण करताना तसं मी तुम्हाला दाखवेलच मधी खात्री देऊन घ्यायची आहे म्हणजे आपण शोल्डर जोडत असतो त्या शोल्डरलाचा हा मधला जो पॉईंट असतो तो आलाच पाहिजे कमी जास्त मागे पुढे झाला की आपला बाईचा उतार व्यवस्थित येत नाही तर हा तुम्हाला कोपरबाई समजावून सांगण्याचा माझा या व्हिडिओमध्ये प्रयत्न होता तर तुम्हाला नक्की ट्राय करून बघा आणि काही अडचणी येत असतील तर कमेंट करून विचारा परत मी तुम्हाला बाईबद्दल व्हिडिओ अपलोड करेलच तर व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंटमध्ये कळवा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद